ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वात सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत मानवाच्या तीन मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा एक वेळ वस्त्र आणि निवारा नसेल तर चालेल पण अन्न हे शरीरासाठी आवश्यक असतेच आणि म्हणूनच कदाचित अन्न हे अगदी प्रथम स्थानावर आहे मनुष्याची धडपड ही शारीरिक भाकरीसाठी म्हणजेच अन्नासाठी सातत्यानं चालू असते मनुष्यच काय परंतु सर्व सजीवांना अन्न आवश्यक आहे हे तर झाले शारीरिक अन्नाविषयी काय आपण कधी आत्मिक अन्नाविषयी विचार केला आहे होय आत्मिक अन्न ज्याला येशू जीवनाची भाकर असे म्हणतो प्रियानो आजच्या अध्ययनामध्ये आम्ही येशूद्वारे करण्यात आलेले आणखी काही चिन्ह चमत्कार पाहणार आहोत प्रथम आम्ही येशूने पाच हजार लोकांना जेवू घातले हा चमत्कार पाहणार आहोत वास्तविक पाहता त्यावेळेस शिष्यांकडे केवळ पाच भाकरी आणि दोन मासे यांच्या व्यतिरिक्त काहीच नव्हते येशू ख्रिस्ताचे तर हे वैशिष्ट्य आहे की तो शून्यातून सर्व काही निर्माण करू शकणार आहे नंतर आम्ही येशू पाण्यावरून चालतो या घटनेकडे पाहणार आहोत नंतर तो जीवनाच्या भाकरीविषयी लोकांना प्रवचन देतो येशू त्यांना म्हणतो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा प्रियानो योहान जो या शुभवर्तमानाचा लेखक आहे त्याने आमच्यासमोर ख्रिस्ताला एका वेगळ्या स्वरूपात साकार केले आहे येशूची महानता आणि त्याचे दैवीपण आजच्या अध्ययनातून आपल्यासमोर येणार आहे काय ते स्वीकारण्यासाठी आपण तयार आहात तर मग चला प्रियानो आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यानो जर आपल्याजवळ नवीन करार आहे तर योहान कृष वर्तमान सहावा अध्याय आपण माझ्यासोबत उघडा पाच हजारांना जेव घालण्याच्या चमत्कारिक घटनेकडे आता आपण वळत आहोत हा चमत्कार चारही शुभवर्तमानांमध्ये नोंदण्यात आलेला आहे योहानाच्या शुभवर्तमानातील ह्या चमत्कारानंतर प्रभू येशू जीवनाच्या भाकरीविषयी संदेश देतो योहान प्रभू ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारांपैकी काहीच चमत्कारांची किंवा चिन्हांची नोंदणी या ठिकाणी करतो व तो चमत्कारांना चिन्ह असे संबोधतो कारण श्रोत्यानो चिन्ह काही उद्देशासाठी असतात युहान कृषुवर्तमान विसावाध्याय तीस आणि एकतीस वचनांमध्ये तो म्हणतो युहान एकतीस वचने ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरी ही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत हे एक महत्वाचे वचन आहे कारण ह्या संपूर्ण शुभवर्तमानासाठी हे वचन एक किल्ली समान आहे आता येशू पाच हजारांना जीव घालणार आहे व नंतर तो आपल्या संभाषणात ही वास्तविकता मांडणार आहे की तो देवाकडून आलेली खरी भाकर आहे ह्या अध्यामध्ये प्रभूयशू ख्रिस्ताने केलेले चौथे कार्य आणि त्याचे शब्द आम्हाला वाचायला मिळतात सहावाध्याय पहिलं वचन बघा युहान कृषुवर्तमान सहावाध्याय पहिले वचन ह्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला कोणत्या गोष्टीनंतर ज्या गोष्टी पाचव्या अध्यात नोंदल्या आहेत त्यानंतर त्याने एरुश्लेम सोडले व तो बहुदा यार देण्याच्या पूर्वेकडे आला आता तो गालिल समुद्र पार करतो आणि उत्तरेकडच्या कर भागात येतो पाचव्या अध्यात घडलेल्या घटनांना वर्ष पुरे होण्याकरिता सहा महिने होते आणि तेव्हा ही घटना घडली पदस्तंभावर खेळल्या जाण्याच्या जवळपास एक वर्षापूर्वी हे घडले ज्या श्रोत्यानो तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या सणांच्या ज्यांचा उल्लेख योहानाने आपल्या शुभवर्तमानामध्ये केला त्या सणांच्या आधारावर करण्यात आल्या मी आधी आपणाला सांगितले की योहान त्याचे शुभवर्तमान कॅलेंडर व नकाशाशी जोडतो जो स्वर्गाच्या गौरवातून आला शब्ददेही झाला ज्याने आपला तंबू आमच्यामध्ये उभा केला जो गालिल समुद्राच्या तीरी चालला काना व नासरेत ह्या ठिकाणी गेला कफरन बेसेदा एरुश्लेम दिका पुलीस ह्या ठिकाणी गेला म्हणून आम्ही वाचतो की ह्या घटनांनंतर येशू गालिल समुद्राकडे गेला आणि योहान चौथ्या वचनात म्हणतो येऊदांचा वल्लांडण सण जवळ आला होता दुसरे वचन आम्हाला सांगते सहा माग जी जी ते दुसरे वचन तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती ह्या लोकसमुदायाने प्राप्तीसाठी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही ते त्याने केलेल्या चमत्कारांमध्ये रुची ठेवणारे होते तो त्यांना बरे करू शकतो म्हणून त्यांना तो हवा होता आम्हाला शारीरिक आरोग्य देणे हा ख्रिस्ताचा ह्या जगात येण्याचा मूळ उद्देश नव्हता हे लक्षात घ्या तो आमच्या हृदयाचा स्वामी होऊ इच्छितो तो, तो आमच्या जीवनाचा स्वामी होऊ इच्छितो म्हणून योहान सुरुवातीला दुसरा अध्याय आणि पंचविसाव्या वचनामध्ये म्हणाला होता योहान कृष्णभर्तमान दुसरा अध्याय पंचविसाव्य वचन मी आपणाकरिता हे वचन वाचत आहे शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते त्याने स्वतःला एरुषले मध्ये जमावाच्या स्वाधीन केले नाही व आता जो जमाव त्याच्या भोवते आहे त्यांच्या स्वाधीन तो स्वतःला करणार नाही ते फक्त जे चमत्कार तो करीत होता ते पाहू इच्छित होते आता आपण तिसरं वचन वाचूया सहा वाद आहे तिसरे वचन येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला ही जागा कफरनहुमच्या जवळ होती आणि वल्हांडण सण जवळ होता पाचवं वचन आम्हाला सांगतं तेव्हा येशू दृष्टीवर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या फिलिप शांत स्वभावाचा होता तो अधिक बोलत नसे ह्यावेळी मात्र प्रभू येशू त्यालाच मुद्दामून विचारित आहे फिलिप व आंद्रियाची पटत असे ते कार्यकुशल होते व्यस्त राहत पण अधिक बोलत नसत अंद्रियाने शिमोन पेत्राला प्रभूकडे आणले होते व जेव्हा ग्रीक लोक येशूला भेटू इच्छित होते तेव्हा ते फिलिप व आंद्रियाकडे आले दोघेही काय करावे ह्याविषयी विमर्श करण्यासाठी एकत्र आले फिलिपला विचारण्यात आलेल्या प्रश्नात काय आमचा प्रभू त्याला सल्ला मागत आहे काय नाही प्रभूषुने कधीच कोणाला सल्ला मागितला नाही आणि त्याला सल्ला मागण्याची गरज नाही मग त्याने फिलिपला हा प्रश्न का विचारला हा प्रश्न निर्माण होतो युहान कृष्मान सहावाध्याय सहा वचन आम्हाला सांगतं हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते तो ह्या ठिकाणी त्याला आजमावित होता जवळपास त्या ठिकाणी पंधरा हजार लोक असतील जेव्हा त्याने ह्या समुदायाकडे पाहिले तेव्हा तो चमत्कारांविषयी मुळीच विचार करीत नव्हता वचन बघा फिलिपाने त्याला उत्तर दिले ह्यांच्यातील एक थोडे थोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत शिष्य ह्या जमावाला पाठवून देण्याचा सल्ला ख्रिस्ताला देत होते परंतु ख्रिस्ताने मना केले आपण लुक्रुशुवर्तमान नववा अध्याय बारा ते पंधरा वशने वाचू शकता लुक्रुशुभर्तमान नववा अध्याय बारा ते पंधरा वशने दिवस उतरू लागला तेव्हा बारा ते बाराप्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले लोकसमुदायाला निरोप द्या म्हणजे ते भोवतालच्या गावात व शेतामळ्यात जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो पण तो त्यांना म्हणाला तुम्हीच त्यांना खावे असत्या ते म्हणाले आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते तेव्हा त्याने आपल्या शिष्या सांगितले सुमारे पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांस बसिले श्रोत्यानो आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की प्रभू ख्रिस्ताने शिष्यांना लोकांना पाठवून देण्याचा जो त्यांचा सल्ला होता त्याकरिता मना केले हे सल्ला देणारे शिष्य जे होते ते आता जेवण वाढणारे शिष्य होणार होते ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त फिलिपला विचारत आहे आणि तो उत्तर देतो की त्यांच्याजवळ इतक्या लोकांसाठी भोजन विकत घेण्याकरिता पैसे नाहीत फिलिप व अंद्रियास एकत्र होते म्हणून अंद्रियास बोलतो नववचन बघा येथे एक लहान मुलगा आहे त्याच्याजवळ जवळच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार त्यांच्याजवळ जे होते ते इतक्या लोकांसाठी मुळीच पुरणारे नव्हते दहावं वचन येशू म्हणाला लोकांना बसवा त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते ते बसले पाच हजार फक्त पुरुष होते हे लक्षात घ्या स्त्रिया लेकरे यांची संख्या मिळून जवळपास पंधरा हजार लोक त्या ठिकाणी होते पाच भाकरी व दोन मासे ह्यासोबत येशू ख्रिस्त तेथे होता त्यामुळे काही घडण्याची तेथे पूर्ण संभावना होती त्या ठिकाणी सर्व काही पद्धतशीर होणार होते कारण ख्रिस्त त्या ठिकाणी होता अकरा ते तेरा वशने बघा येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या बरेच लोक ह्याविषयी वेगवेगळे स्पष्टीकरण देतात पण इतक्या लोकांसाठी मासे व भाकरी गोळा करणे मानवी शक्ती बाहेरचे होते प्रभू ख्रिस्ताने त्या ठिकाणी चमत्कार केला बारा टोपल्या भाकरी अशा उरल्या होत्या ज्यांना कोणीच स्पर्श सुद्धा केलेला नव्हता ते काही उरलेले उष्टे अन्न नव्हते आमचा प्रभू जेव्हा एखादे कार्य करतो तेव्हा तो ते उत्तमसे करतो चौदा आणि पंधरा वर्षने पुढे आम्हाला सांगतात तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली जगात जो संदेष्ठा येणार आहे तो खरोखर हाच होय मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला लक्षात घ्या की हे सर्व त्याच्या मागे ह्यासाठी चालत होते कारण तो आश्चर्यकर्म करणारा होता ते त्याला राजा बनवू पाहत होते व त्यामुळे तो त्यांच्यामधून निघू इच्छित होता हे खरे आहे श्रोत्यानो की तो राजांचा राजा आहे प्रभूंचा प्रभू आहे परंतु तो ह्या मार्गाने ह्या रीतीने राजपदावर येणार नव्हता she's too big आता आम्हाला दिसतं की प्रभू ख्रिस्त पाण्यावर चालतो सोळा ते एकवीस वर्षने पुढे सांगतात संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहुमा जाऊ लागले एवढ्यात अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता मग सुमारे कोस सवा कोस वल्ल होऊन गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले परंतु तो त्यांना म्हणाला मी आहे भिऊ नका म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली तेवढ्यात त्यांना जावायचे होते त्या ते ठिकाणी मचवा किनाऱ्यास लागला दुसऱ्या शुभवर्तमानांमध्ये सांगण्यात आले आहे की त्याने शिष्यांना नावेत बसून गालील समुद्रा पलीकडे पाठवले व स्वतः तो डोंगरावर प्रार्थना करण्याकरिता गेला शुतनो हे पहाड तीन हजार फूट उंच होते आणि त्यामुळे गालिल समुद्रावर कधीही वादळ येत असे व हे वादळ खरोखर तुफानी वादळ असे व त्यांनी येशूला पाण्यावर चालत येताना पाहिले त्यांना त्याला ओळखता आले नाही ते घाबरून गेलेत उदारमतवादी म्हणतात की ती नाव समुद्र किनाऱ्याच्या जमिनीच्या अगदी जवळ होती व येशू ख्रिस्त समुद्रकिनारी चालत होता परंतु शिष्यांना वाटले की तो पाण्यावर चालत आहे मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो की योहान गालिल समुद्रात मासे पकडण्याकरिता जात असे आणि त्याला तो भाग चांगल्या प्रकारे माहीत होता तो ते कोणत्या ठिकाणी होते हे फार स्पष्टपणे सांगतो त्यावरून आम्हाला कळतं की ते किनाऱ्यावर नव्हते आता आम्हाला दिसतं की येशू वादळात त्यांच्याकडे येतो व श्रोत्यानो अशाच आणीपाणीच्या प्रसंगी तो त्याच्या लोकांकडे नेहमीच येतो तो दुःख व संकट प्रसंगी आमच्यासाठी वास्तविक बनतो आणि मला वाटतं अशाच वेळी आम्ही त्याचा आवाज फार स्पष्टपणे ऐकतो त्याच्या उपस्थितीसाठी आमची अंतकरणे तेव्हा तयार होतात जीवनाच्या भाकरीविषयी आता येशू व्याख्यान देत आहे आम्हाला आढळतं की जनसमुदाय त्याला शोधू लागतो व त्यांची निराशा होते त्यांना कळून चुकते की प्रभू येशू आणि त्याचे शिष्य तिथून गेलेले आहेत बावीस आणि चोवीस वर्षे मी आपणाकरिता वाचत आहे दुसऱ्या दिवशी जो लोक समुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते तरी जे ते प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिरबियाहून दुसरे लहान मचवे आले होते तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोक समुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहुमास आले ते गालिल समुद्राच्या दक्षिणेकडून आले होते आणि त्याने तिबरियासच्या ते ते जवळ त्यांना भोजन दिले होते नंतर ते नावेने कफरनहुम ह्या ठिकाणी आलेत हाच दुरस्ता असावा शूट्यानो जो ह्या ठिकाणी आम्हाला आढळतो ही पहिली वेळ आहे जेव्हा योहान येशूसाठी प्रभू हे शीर्षक वापरित आहे प्रभूने आभार मानल्यावर असे तो म्हणतो आम्ही पाहिले की जे सर्वसाधारण नाव योहान वापरतो ते येशू आहे कारण तो शब्द देही होता तो शब्द कोण आहे येशू आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्तासाठी जी भविष्यद्वानी करण्यात आली होती त्यामध्ये सांगितलेले आहे की तू त्याचे नाव येशू ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून तारेल तो कसा तेथून गेला हे ते पाहू इच्छित होते पंचवीस आणि सव्वीस वचने पुढे आम्हाला सांगतात तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले गुरुजी येथे कधी आला येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता येशू त्यांच्या प्रश्नाचे सरळ उत्तर देत नाही त्याला शोधण्याचा त्यांचा जो उद्देश होता त्यावर तो प्रकाश टाकीत आहे सत्तावीसावं वचन नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा आजच्या आमच्या भाषेत मला हे आपणाकरिता मांडू द्या जे भोजन नाशवंत आहे त्यासाठी परिश्रम करणे आम्हाला थांबवायचे आहे परंतु जे भोजन अनंत जीवनासाठी आहे टिकणारे अन्न आहे ते मिळविण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत जे मनुष्याचा पुत्र आम्हाला देतो ज्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे शतनो आपणास आठवेल ह्याच प्रकारे आमच्या प्रभूने शमरोनी स्त्रीशी सुद्धा बोलणे केले तिला काय हवे होते पाणी हवे होते आणि ह्या लोकांना भाकर हवे होते ह्या आमच्या जीवनातील दोन आवश्यक गोष्टी आहेत प्रभू येशू पाणी आणि भाकर दोन्ही आहे तो शब्द आहे आणि शब्द देही झाला हे आम्ही कसे स्पष्ट करू शकतो येशू जो शब्द आहे तो आमच्यापर्यंत येऊन आमच्याशी अशा प्रकारे संभाषण करतो ज्याला आम्ही समजू शकतो तो म्हणाला मी पाणी आहे व तो जिवंत पाणी देतो तो म्हणाला तो, तो भाकर आहे आम्हाला पाणी काय आहे व भाकर काय आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे परंतु प्रभू यशू ख्रिस्त आम्हाला आत्मिक पाणी आणि आत्मिक भाकर पुरवतो अठ्ठावीसावं वचन ह्यावरून ते त्याला म्हणाले देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे दुसऱ्या शब्दात तारणप्राप्तीसाठी काय करावे हे ते विचारित आहेत मानवाला श्रोताणू नेहमीच वाटले की जर तो तारणप्राप्तीसाठी काही करेल तर तो तारण प्राप्त करू शकेल स्वतःचे तारण साधून घेऊ शकतो असे मानवाला नेहमीच वाटले मानवाला वाटतं की देवाने त्याच्या कार्याला स्वीकारावे देवाचे कार्य काय आहे हे काळजीपूर्वक लक्षात घ्या एकोणते सावचन येशूने त्यांना उत्तर दिले देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा देवाचे कार्य देवाने ज्याचा हुकूम दिला आहे ते नाही परंतु जे देवाने घडून आणले आहे ते आहे दुसऱ्या शब्दात जे देवाने केले ते तुम्ही जे करता ते नाही मानवाचे नाही परंतु देवाचे कार्य देवाचे कार्य हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा तो म्हणतो की भोजन पुरवणारा परमेश्वर आहे आज त्यानेच आम्हाला ते पुरवले आहे हे भोजन मोफत आहे हे आत्मिक भोजन आहे ती साववचन ह्यावरून ते त्याला म्हणाले असे कोणते चिन्ह आपण दाखविता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा आपण कोणते कृत्य करिता हे मानविरुद्धची कठोरता दर्शविते ह्या ठिकाणी श्रोत्यानो असे लोक आहेत ज्यांना अद्भुत रीतीने प्रभूने भोजन दिले होते जेव्हा त्याने पाच हजार लोकांना भोजन दिले होते व ते आता म्हणतात की असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा आपण कोणते कृत्य करीता दुसऱ्या शब्दात त्यांना मुळीच विश्वास ठेवायचा नव्हता एकतीस ते तेहतीस वर्षने बघा आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावयाला दिले त्यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय ते अद्यापही शारीरिक भोजनाविषयी विचार करीत होते देवाने त्यांच्या पूर्वजांना चाळीस वर्षेपर्यंत रोज भोजन पुरवले होते मानाने त्यांची शारीरिक भूक भागवली परंतु प्रभू ख्रिस्त आत्मिक जीवन देतो आत्मिक भोजन देतो माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो असे येशूने त्यांना सांगितले चौतीसावं वचन बघा म्हणून ते त्याला म्हणाले प्रभूची ही भाकर आम्हाला नित्य द्या श्रोत्यानो त्या ते शमरुरी स्त्रीप्रमाणे हे सुद्धा शारीरिक भोजनाविषयी विचार करीत होते त्या विहिरीतल्या पाण्यापासून तिची विचारधारा आत्मिक पाण्यापर्यंत आणण्याकरिता प्रभू येशूला बराच वेळ लागला होता त्याचप्रमाणे ह्या लोकांना सुद्धा शारीरिक भोजनापासून आत्मिक भोजनापर्यंत आत्मिक भाकर जी आत्मिक जीवन देते तेथपर्यंत आणण्याकरिता त्याला बराच वेळ लागला आज सुद्धा श्रोत्यानो स्वार्थी भावनेने येशू ख्रिस्ताकडे येत आहेत येशू ख्रिस्त आत्मिक भाकर आहे तो आत्मिक भाकर आम्हाला देण्याकरिता तयार आहे जर अद्यापही ही आत्मिक भाकर आपण खाल्लेली नाही तर आज आपणाजवळ संधी आहे स्वार्थी भावनेने त्याच्याजवळ येऊ नका तुमची भूक कधीच भागणार नाही परंतु अनुतप्त अंतकरणाने नम्र भावाने होऊन पश्चतापी अंतकरणाने त्याच्याजवळ या आपल्या पापांची क्षमा मागा आणि प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे आनंद काळचे हे भोजन प्राप्त करून घ्या प्रभू परमेश्वर आपना सर्वांस आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रभूची स्तुती असो प्रियानो माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल प्रियानो आमची रुची केवळ चिन्ह चमत्कारांवर असू नये तर तारण देणाऱ्या ख्रिस्ताकडे आमचं लक्ष असावं ख्रिस्त आम्हाला बरे करतो शारीरिक आरोग्य पुरवतो ह्या गोष्टी तर होतच राहतील पण परमेश्वर पित्याची आमच्याबाबत असलेली योजना जी त्याने ख्रिस्ताद्वारे परिपूर्ण केली ती आम्ही समजून घेणे आवश्यक आहे ख्रिस्त आमच्या जीवनाचा स्वामी होऊ इच्छितो तो, तो आम्हाला सर्व काही पुरवतो कारण तो उत्तम पुरवठा करणार आहे परंतु प्रश्न असा आहे की काय आम्ही आमच्या संकटाच्या काळात समयात ख्रिस्त आमच्याकडे येतो तो आमच्यासाठी वास्तविक बनतो हे जाणले आहे येशू आम्हाला आत्मिक भाकर पुरवणार आहे येशूला स्वर्गातून येणारी भाकर असंही संबोधिले जात आहे ती स्वर्गीय भाकर काय आहे ते आमच्या आत्मिक जीवनासाठी कशी आवश्यक आहे ते आम्ही जाणले आहे काय येशू ख्रिस्त आजही आम्हाला सहाय्य करण्यास आमच्या जवळ येण्यास तयार आहे काय आम्ही तयार आहोत देव करो आणि दैनंदिन जीवनामध्ये येशूच्या अधिक जवळ येण्यास आपणास सहाय्य मिळव यावेळेस आपण प्रार्थना करूया आमच्यावरती दया आणि कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वर आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो हो। आहोत तू आम्हाला जीवन देणारा आमचा प्रभू आहेस आम्ही पाहिलं की कश केवळ पाच भाकरी आणि दोन मासे पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी खाल्लं आणि ते तृप्त झाले होय प्रभूजी पुरवठा करणारा तू आमचा जिवंत प्रभू आहेस कोणतीच गोष्ट तुला अशक्य नाही सर्व काही तू करू शकतोस आणि म्हणून प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावण्याचा प्रयत्न करीत आहोत प्रभूजी या जीवनामध्ये तू आम्हाला सहाय्य कर तू आम्हाला मदत कर की जेणेकरून आम्ही तुझ्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करू तुला जाणण्याचा आम्ही प्रयत्न करू केवळ आमच्या संकट समयामध्येच नव्हे तर आमच्या दैनंदिन जीवनामधल्या प्रत्येक क्षणामध्ये आम्ही केवळ तुझ्याकडं आमची दृष्टी लावावी आणि तुझ्यापासून आम्ही सहाय्य मिळवावं म्हणून प्रभूजी आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत तो आमचा स्वीकार कर आणि सर्वांना तो आशीर्वादित कर ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक आमेन परमेश्वर आपणास आशीर्वादित करो